असतील, आमचे अंपायर असतील, जे पी पॅनल, मुन्ना पठाण. मुन्ना पटेल एक उत्तम क्रिकेटपटू होत्या काल, येस राजू भोईर. अरे साला आमचं नशीब चुकलं, साला आमचं नेहमी नेहमी चुकतो. तर आपल्याला 2000 देताना काथा कुठ करतात? एकाने मी का धवलानीने विचारलं, नाही भाई तुला किती मिळतात? दादा म्हणतो 5000 दोन तासाचे, आणि आरतीमध्ये 2500. सांगा तिची 7500 काम आहे ना? आम्ही इथे दिवस उपटतोय. उपटतोय म्हणजे टेकस आहे, जे टेकस आहे ना ते वरती आले असतं कधी. चला आमचा एक, माझा एकदा रेमंडचा शर्ट पडला त्याच्यात, त्यांना केवढं टुर्नामेंट केवढ्याला पडली ती. चला प्लीज, पहिला गोलंदाज या ठिकाणी. अतिशय जबरदस्त मैदान, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, चांगली स्पर्धा. या स्पर्धेमधील भव्य दिव्य बक्षिसांची लयलोट असलेली ही श्री मान्सून टुर्नामेंट, पावसाळी रबर बॉल स्पर्धा. या साई शेलार हा सामना सामन्यात पाहिजे. पहिलं लग्न झालं, दुसरा वराट तयार ठेवावं लागेल, म्हणजे नो टाइम पास, बरोबर की नाही? तर नंतर मॅच कुणाची आहे? अरणी स्पोर्ट्स आणि रिच्यू जितू निलेश यांचे हा सामना असेल, बघूया. ती मॅच असेल फ्रेश मॅच, जी 5 षटकांची असेल, नंतर मात्र 4 षटकांचे असं हे फॉर्मॅट जे शेड्यूल आम्हाला दिले, बघूया. या ठिकाणी पहिले षटक गोलंदाज अवधूत तयार, बॉलिंग मार्ग तयार, एक नक्कीच काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने, 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू प्रेस करतोय तुषार पाटील. लेफ्ट आर्म रामदेव ऑफ द विकेट, मुन्ना दा लॉब केला, पहिला म्हणजे दमदार स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग, अतिशय तडाकेबंद फलंदाजी फेकून दिला, बघूया मिळते 6 धावा. दॅट्स अ सुपर स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, मेलोडियस स्ट्रोक्स. पहिला दमदार सिक्सर, छक्का. बघूया अवधूत आणि हा, यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक 6 धावांसाठी. धावांची लयलोट, झंझावादी फलंदाजी. एखादा नवरा निघल्यानंतर कसं बघा, वेशीवर सटासट नारळ पडतात 4-5, तशी कत्तल चाललं आहे. अहो त्यांनी एंड बदलला, बघूया. पहिल्यांदा ओहो दे विकेट, नंतर आता राऊंड दे विकेट. ओ यस, पुन्हा एकदा या चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणि पंतांना एक धावेचा इशारा, एक धाव मिळते. संघात टोटल स्कोर झाले 13 डिकले जाहीर घोषित निर्धार, एक धावेचा इशारा संकेत, बघूया. टोटल स्कोर इज मुव्हिंग 13-14, बिनबाद 13, अशी दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. कॉमेंटेटरने मध्ये इंग्रजी बोलावं नाही, म्हणा साला कॉमेंटेटर एडधाव आहे. मध्ये मध्ये इंग्रजी करा, इंग्रजीला वागिने तर दूध म्हणतात, बरोबर की नाही? थोडं थोडं फेकावं, नाही येतलं बोलावं. येस, अजय सावंतचं आगमन झालं, बघूया. कारण डोंबिवली म्हटलं की ही पांढरी पेशी डोंबिवली आहे. पांढरी पेशी लोक इथे भरपूर होते पहिल्या, तर आता नाही समजा, आता असतील, पण पहिल्यांदा म्हणजे पांढरी पेशी, डोंबिवली म्हणजे पांढरी पेशी. म्हणून डोंबिवला काय म्हणतो की कल्याण तालुक्यामधील हा दुसरा चायना. भरपूर गर्दी, बघा 365 दिवस ती गर्दी डोंबिवली स्टेशनला. अवधूत धाव संख्या 13 आफ्टर 3 डिलिव्हरीज, 3 चेंडूमध्ये 13 धावांचे लयलोट. ओ यस, पुन्हा एकदा अगेन देअर शुड बी हिट स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग, भिरकावून दिला लॉफ्ट इट 6 धावांसाठी. टोटल स्कोर इज 19-19, 4 चेंडू 19 धावांची, अतिशय घातक विस्फोटक फलंदाजीचं जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक 19. तर मागच्या त्याचे आता उठ्ठे काढले, बघूया. वचपा काढलाय मागच्या सामन्यामध्ये, जे 0-0 बाद झाला होता, बघूया. आणि अतिशय चांगली फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आहे, बघूया. चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल, आणि फलंदाज बाद होईल. यास पहिला ब्रेक थ्रू, जय विकेटची तलाश होती असं वाटलं होतं, आवेशपूर्ण फलंदाजी करत आहे, पण त्याचा हातला विराम, बघूया. आणि पहिला कार्यकारत, पहिला हादरा, प्रथम विकेट, बॅक टू द डगआउट.
सध्या टेक्नॉलॉजी आहे, सध्या अंपायर लोकांची मजा आहे, त्यांना काय तकलीफ, सगळं इथं आहे. नाही समजलं तर इकडं द्यायचं का, म्हणजे हे मार खायला मोकळे नाहीत. मार खातील तर कोण, लाईववाले खातील. बरोबर की नाही रांडेच्या, तू कसा डिसिजन दिलास? म्हणजे तुम्हाला सांगत नाही, तुमचं टांगलं टेलिकास्ट. काही ठिकाणी आमची पण पंचायत होते. 19 फॉर द लॉस ऑफ वन विकेट, वन डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स आशुतोष, म्हणजे भगवान शंकरांचं हे नाव आहे आशुतोष, कधी श्रावण महिना आहे. प्लीज जरा बाजूला, प्लीज बाजूला, इकडे एवढी जागा खाली आहे. साई शेलर बघूया, त्यांना आठवा जरा प्लीज. आणि हा येस, पुन्हा एकदा लॉप केला आहे शेवटच्या चेंडूवाले, दमदार सिक्सर. आणि पहिल्या षटकात धावा कुठल्या, तब्बल 25, एक बाद 25, जबरदस्त टायमिंग. जरी हे एक विकेट घेतली पण 25 धावा बघूया. खरं धावा आहे ना काही, ही मॅच जी आहे बघूया कंपल्सरी, त्याची विकेटवर नाही आहे बघूया. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, 4 षटकांचा सामना असेल. आणि नितीन कालन बघूया, हे रबर बॉल आहे, याच्यात नेम नाही. 100 धावा देखील चेस होऊ शकतात. इंदुरीकर महाराज म्हणतात, गौतमी पाटीलला 3 गाण्यांचे 1.5 लाख देतात. नसाला आम्ही मागले तर बंब मारे, पण सामानामध्ये फरक आहे ना. पण बरं की नाही, तिला 1.5 काय देतात, 3 लाख तिला देतील. जसा सामान तसा पैसा, बरं की नाही. चला नवीन गोलंदाज स्वयं खाडे, वैयक्तिक पहिल्या संघाधिपतीने दुसरे षटक प्रगती पदार, बॉलिंग मार्ग तयार. बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच क्रमान मार्गस्थ रवाना मार्गक्रमण संक्रमण. दुसरा षटक पहिला चेंडू तयार, 6 चेंडू 25 धावा, 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 डिलिव्हरीज. चांगली दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद अंधाधुंद फटकेबाजी, जबरदस्त यथेच्छ फलंदाजी. जरी हे एक विकेट गेले बघूया, परंतु दोन्ही संघ तुल्यबल आहेत या ठिकाणी. साई शेलर सिक्सर किंग ज्यांचा हा संघ, स्वयं खाडे तयार पहिला चेंडू. ओ येस, गुड बॉलिंग, अतिशय अप्रतिम चेंडू. पहिल्या चेंडूपासून जो सूर गवसला बघूया, थोडासा हलका वेगात गेला आणि फलंदाज बीट झाला या ठिकाणी. डॉट बॉल निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 25. असा बॉलिंग अटॅक करावा लागेल, कारण पहिल्या षटकात तब्बल कुठल्या 25 धावा, 25 for 1. येस अगेन, दॅट शुड बी जबरदस्त फलंदाजी, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. डीजे मास्टर काय कोणाच्या बाजूने, नाही कसं असतं, काही कसं असतं, ज्याच्या बाजूने जिंकेल त्याच्या बाजूने वाजवायच्या टाळल्या, म्हणजे काहीतरी फायदा आहे संध्याकाळी. जसं वातावरण बघा इलेक्शनला बघा. आणि हा येस, आणि हे झाले हॅट्रिक, डॉटची हॅट्रिक. काय गोलंदाजी बघूया, स्वयं खाडे जो कमबॅक करून दिला, जे पुनरागमन करून दिलं बघूया, कारण पहिल्या षटकाची वाताहत करून ठेवली होती फलंदाजाने बघूया. स्वयं खाडे खंबालपाडाचा हा गोलंदाज बघूया, स्वयं खाडे राईट आर्म होत विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. आणि हा येस, पुन्हा एकदा चांडू जाऊ द्या बघूया. तर पुन्हा एकदा 2 धाव्याचा बेनिफिट, संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी. फलंदाज बाद, येस गुड थ्रो, अचूक फेक, आणि फलंदाज बाद होईल या धावची रनआउट. येस काय फेक केली बघूया, अफलातून फिल्डिंग थेट फेक केली आणि संघाला बसेल हा दुसरा हादरा. धावसंख्या 26. फलंदाज असेल नितीन कालन. एका ठिकाणी गार्डमधून मार लागला बॉलला, गार्डमधून त्यांचा 11-12, कारण जे बर्फ न्यायला पाहिजे की नाही, हा रिलीज फ्रेक होऊन चालला होता. नशीब त्याला अडवलं नाही तर काय झालं असतं, एक वेळ डोकं उठलं तर परवडेल. विक्रांत नवीन फलंदाज, फक्त एक धाव दिली बघूया. येस पूर्ण काय, नाही नाही अर्ध्यात कसं जाणार नो, अर्धा सवसा तोंड जायचं नसतं. अच्छा 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 अच्छा, काल्याचं कीर्तन आहे ना. स्वयं खाडे काय गोलंदाजी बघूया. डावखुऱ्या आता फलंदाज, उजव्या आता गोलंदाज. आणि हा येस अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, चेंडू जाईल मिड ऑफला. येस मिळेल फक्त एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला आहे फक्त 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट,
पाच चेंडूमध्ये फक्त दोन धावांनी फलंदाज. खरं म्हणजे वास्तविक पंचांना बघूया. येस, दोन धाव मिळतील. येस, वास्तविक एकच धाव होते. असं लेझी क्रिकेट करू नका प्लीज. पाणी द्या बाबा, पाणी भरपूर आहे. पाण्याचा टोटा नाही तो. आणि हा येस, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. सलामी देणारा बघूया. गोलंदाजा डोक्यावरून खेळून मारलेला बघूया. जबरदस्त टायमिंग, बेबंद फटका, भेंगरी शॉट. छे रन. ए चौधरी यांनी जर झेल घेतला 200 रुपये मध्ये झेल जायला पाहिजे का नको? महेंद्र शेळके यांची 200 रुपयाचं कॅश प्राईज. यश चौधरी याने जर झेल घेतला तर. येस, आणि रिक्षा युनियन संघटनेचे अध्यक्ष आहेत. मग काय, दोन भाडे जास्त मारायचे ना गो? जास्त शीड घ्यायच्या, जास्त शीड घ्यायच्या, चार तिथे पाच घ्यायच्या. धाव संख्या 34. 12 चेंडू, 12 बॉल्स टू गो. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. साहिल वाय एस शिष्य आणि एस एस शिष्य असा विद्यमान सामना. एक अटीतटीचा रंगदार सामना, प्रेक्षणीय सामना बघूया. पैसा वसूल मॅच. 12 मध्ये धाव संख्या 34 म्हणजे प्रति षटकामध्ये 17 धावा घेतल्यात बघूया. चांगलं टार्गेट आहे. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं बॉलिंग मार्कवर. कारण यशस्वी संघाला कमीत कमी 60 ते 70 धावा व्यात. कारण साई शेलासारखा एक सिक्सर किंग मगाशी त्याने. येस चौधरी. आणि हा येस, पुन्हा एकदा टाइम टू थांबणार नाही बघूया. आणखीन एक दमदार सिक्सर बघूया. जबरदस्त शॉर्ट पिच चेंडू अकूट डब्याचा. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रीट ड्राईव्ह गोलंदाज डोक्यावरून. ओहो दी बॉलर, दॅट शुड बी हिज सिक्स. संघाची धाव संख्या 40. ठीक आहे. येस, अतिशय चांगलं सॉन्ग या ठिकाणी. ओ येस, पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी. धाव संख्या 40. अतिशय चांगली गोलंदाजी केली बघूया. पहिल्या षटकात 25 धावा, नंतर मात्र जो ब्रेक लावला थोडासा, जो अंकुश वेसन लगाम काबू लावला या ठिकाणी. साहिल बॉलिंग मार्क होता यार. संघाचा तिसरं षटक प्रगतीपथावर. राहिलेले उर्वरित चेंडू फेकण्यासाठी 5-6 बॉलांचा रनर बघूया. मीडियम पेसर आहे, मध्यम गती गोलंदाज या ठिकाणी. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाही बघूया. दमदार टायमिंग सिक्सर, बॅकफुटला गेला, पंच केला बघूया. अफलातून टायमिंग, एक तंत्रशुद्ध फटका, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या 46. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान धावांची व्याप्ती. धाव संख्या 46 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. अशी ही सद्यस्थिती, विद्यमान अवस्था बघूया. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं टेलिकास्ट, चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था. पाहुण्यांचा भरपूर या ठिकाणी भाऊगर्दी या ठिकाणी स्टेजवर. अतिशय विख्यात रेल्वे ग्राउंड. कोणाला पण विचारा तुम्ही, रेल्वे ग्राउंड कुठं आहे? ऐतिहासिक. साहिल राईट आर्म राऊंड द विकेट. हो येस, अपेक्षेपेक्षा जास्त फ्लाईट या ठिकाणी. व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशा येईल मारा. असे जर चेंडू तुम्ही आपटलात, नक्कीच संघाची धाव संख्या झाली 47. 4/7. किरण घाग यांचं अफलातून चांगलं स्कोरिंग या ठिकाणी. 47. आणि हा येस, पुन्हा एकदा थोडासा फ्लाईट, परंतु दिशा इन चेंडू. येस, नो बॉल, फ्रीट आहे ना? येस फ्रीट. धाव संख्या 48. साहिल अपेक्षित बेगस्त अनइवन बाउन्स, अनपेक्षित उसळी, ज्याला थोडासा फ्लाईट. फ्लाईट अपेक्षेपेक्षा जास्त बघूया.
हाईट फॅक्टर. माझ्या समवेत अतिशय तंत्रशुद्ध समाल्या डोंबिवली पट्टा म्हटलं कल्याण म्हटलं की नितीन काळन बालू पाटील कमी तिथं आम्ही असतात. कोण भेटला नाही मग बालू पाटील आहे का अवेलेबल नाही का? ओ यस क्या शॉट क्या शॉट बाबूशा. आता शॉट आहे का शॉट आहे बाबूशाला विचारा. ते शेला स म्हणतात ओडिसावाले. यस दिलीप पवार आचारी. अरे बाबा मीठबीठ जरा व्यवस्थित टाका नाही का? कारण इथं हे डोंबिवली पट्टा म्हणजे डाळमुंडी फार फेमस आहे. धाव संख्या 54 धाव संख्या 54. अरे नितीन काळन एका ठिकाणी स्पर्धा होती बघा 40 किलो मटन साला आम्हाला आम्ही राहिलो शेवटी राहिले शेवटी बटाटी. रशियामध्ये कुस करून खाली नंतर समजलं ते फक्त मटन 5 किलो 10 किलो बटाटी चाल कसं पूर्ण मटन ते. मिस्टर साहिल तयार. हो यस पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी हलकी जी चपटी मारली चेंडूला मिळवणं मिळेल फक्त एक 10 एकशे जास्त कुछ बनाई आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3 प्रगतीपथावर आहे. टोटल स्कोर झाला बघा या ठिकाणी 55-55 चांगला स्कोर आहे. आव्हानात्मक स्कोर आहे बघूया जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही झुंजवू शकता. तिसरं षटक अजून एक षटक बाकी आहे. जर स्लॉग ओव्हर असेल लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर अंतिम चेंडू अखेरचा निर्वाणीचा फायनल डोस. आणि हा यस अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा टायमिंग जम प्रॉपर होत नाही चेंडूला मिड ऑफ मिड ऑनला एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा बेनिफिट टोटल 3 षटकं झाले बघूया 18 चेंडू आणि 57 धावा राहिलं शेवटचं स्पेल स्लॉग ओव्हर शेवटचं हनामारीचं षटक. देमाय धरणी ठाय न दयामाय दाखवणार असे षटक असेल बघूया. SSCC संघाचा कोण असेल गोलंदाज होईल विथ द बॉलर फ्रॉम SSCC डोंबिवली. कारण दोन्ही संघ डोंबिवलीमध्ये आले म्हणजे एकमेकाला बॅड डॉग ड्रॉबॅक्स माहीत आहेत का ना. अतिशय चांगले क्रिकेट चांगली स्पर्धा या ठिकाणी. चला शेवटचा गोलंदाज यश चौधरी अतिशय भरवशाचा फलंदाज गोलंदाज बघूया. SSCC जवळचं षटक आहे बघूया व्यवस्थित हाता लावा लागेल. आणि त्यांचे पप्पा जे होते त्यांचे पिताश्री अतिशय उत्तम क्रिकेटपटू. कारण डोंबिवलीमध्ये बरीच खान होती पहिले काही जे होते हिरे पण त्यांना पहिलू नव्हते पडलेले ते असेच राहिले. त्याच्यात निलेश म्हात्रेचा मला गेम आहे. निलेश म्हात्रे ज्यावेळी फार अतिशय उत्तम चांगले चांगले टीम तयार करतात त्रिशूल त्यांची टीम होती फार फेमस होती. ज्यावेळी आम्ही समालोचन करायचा तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये मुतत होता त्यावेळी म्हटतोय. तुम्ही नाही सांगत दुसरे सांगतोय. चला शेवटचा गोलंदाज घेऊन या ठिकाणी यश चौधरी. भोपर आज भोपर म्हटलं का बाबा भीती वाटते साला काश्मीरला पोहोचून भोपरला पोहोचणार नाही. आडमार्ग आडमार्ग सगळा आडमार्ग. भोपाळच्या 2 टुर्नामेंट केले आम्ही. आमचे विनोद पाटील तिकडे आहेत. सागर पाटील कन्याची 40% टीम चांगली आहे भोपाळची. जाऊ द्या ना काय करणार फुकटचं आहे मग काय झोपाळ लोला सगळं आहे तर काय करणार. गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. अरे हा पुन्हा एकदा जबरदस्त पंच केला टायमिंग शुड बी एक्सलंट. अतिशय चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद स्ट्रोक्स. 6 धावांसाठी टोटल स्कोर 61 चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या. हा 63 काय जबरदस्त धावसंख्या कमाल धावसंख्या. धावांचा डोळारा धावांची गंगांजली धावांची गटार गंगा. आणि हा यस बॅटची लिडिंग एज पुन्हा जाहीर घोषित निर्धार धाव बघूया. चेंडूकला शॉर्ट फाईन लेगच्या एरियामध्ये एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 64. कृपया अर्निस पोज आणि रिची चित्तू निलेश यांना विनंती असे प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन या. जशी पहिली इनिंग संपेल आय विल कॉल टू इमिजिएटली दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिल्या षटकात जे 25 नंतर मात्र चांगली गोलंदाजी केली होती
यश आणि ह्या यश उलटा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला, एक ताकदवर स्ट्रोक आहे परंतु चेंडू जाईल, त्याला गुंगारा दिला आहे, मिळतील दोन धावेचा बेनिफिट, दोन धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल, धावसंख्या फैलाली, धावांना आकार चालना दुजोरा मिळतो, संघाचा टोटल स्कोर झाला आहे 65 फॉर द लॉस ऑफ 66, 6 वर 6, चांगली धावसंख्या बघूया. अजूनही बॉल बरेच बाकी आहेत या ठिकाणी, तब्बल 3 बॉल बघूया, 3 बॉल्स टू गो इन दी लास्ट ओवर, अंतिम षटक चालू आहे या ठिकाणी. साई शेलार यांचा संघ बघूया, एशे शशी त्यांचे पिताश्री जे क्रिकेटचा अतिशय दर्दी माणूस, दर्दी व्यक्तिमत्व, कार्य सम्राट, ज्यांचं योगदान क्रिकेटमध्ये भरपूर आहे. आणि हा यस थांबणार नाही, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून आला, जबरदस्त टायमिंग, पूल ऑफ 73 राहिले फक्त इनमिन 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. आता मात्र साई शेलर यांना विचार करावा लागेल, बॅटिंग कशी करायची, पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, प्रहार करावा लागेल, कारण एवढी धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे, नाही का, कठीण धावसंख्या आहे. येस प्रवीण पाटील भोपरगावचे आमचे कट्टर समर्थक आहेत, कारण त्यांचे आमचे DNA जमतो, म्हणजे हा ते पण पिणारे पिणारे पिणांचे DNA बरोबर चांगला मॅच होतो. 2 बॉल बाकी आहेत. यश चौधरी, ओ यस आउटसाइड द ऑप्शन, पुन्हा एकदा या ठिकाणी तर बाळू पाटील या ठिकाणी, एक ठिकाणी स्पर्धा होती बघा, अशा बऱ्याच बिसलेल्या बाटल्या लावल्या होत्या, एक तिकडनं धावत आला साहेब, म्हणतो एक बाटली दे 1 लिटरची, म्हणतो अजून या, 2 कशाला पाहिजे, नाही म्हणतो मला संडासला लागली, तिच्या आईला काय गांड व्हायला पाहिजे आहे बिसलेरीचं, म्हणजे फुकट आहे म्हणून, म्हणून या बाटल्या कधी दाखवायच्या लपून ठेवायच्या, तुम्ही शोभाजी करताना चुकीचं आहे. शेवटचा अंतिम चेंडू तयार या ठिकाणी यश चौधरी यांच्या पठडीमधला, आणि हा म्हटलं बघूया या ठिकाणी हाईट फॅक्टर बघावा लागेल, नितीन कार्लन बघूया, यस लो बॉल फुलटॉस, आणि या ठिकाणी स्कोर झाला आहे तो, आणि बॅट्समॅन रिव्ह्यू घेतला या ठिकाणी बघूया, रेफर टू टेक्नॉलॉजी टीम, कारण हाईट फॅक्टर जास्त होता बघूया पंचानं, कारण तुम्हाला फक्त रिव्ह्यू फक्त बीमरचा आहे, दुसरे रिव्ह्यू नाही आहेत या ठिकाणी, कारण मान्सून टुर्नामेंट आहे, कारण आपल्याकडं या ठिकाणी फुटेज दोन्ही संघाचे कॅप्टन या, अरणी स्पोर्ट्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी रिची जितो आणि लेश दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. अरे यस आम्ही आमचं लक्ष नव्हतं प्लीज, यस नंतर तर अजून शेवटचा बॉल बाकी आहे रे, यस फेर डिलिव्हरी, आणि कोटा संपला बघूया, टोटल स्कोर झालाय 80, म्हणजे बघूया जबरदस्त 20 प्रति षटकामध्ये ठोकावं लागतील, पुढून ठोका मागून ठोका पण ठोका 80 धावा करायचे 81 बघूया. तर पुढचं विवेचन करण्यासाठी मी विनंती करतो, आय विल कॉल टू एक जबरदस्त भन्नाट आवाज डोंबिवली पट्ट्यामधला, डोंबिवली कल्याण नव्हे संपूर्ण रायगडमध्ये देखील, तर या ठिकाणी हे बघा संध्याकाळी उठतील तरी नशीब काय माहीत, नाही पण जे झोपले त्यांना उठू मध्ये, झोपे तर सोंग घेतले त्याला उठू शकत नाही, जाऊ द्या पायामुंडी आल्यानंतर बघा ते लगेच उठतील, तर ते म्हणतात जरा या ठिकाणी नितीन कालन यांचा पुढचा आवाज असेल प्लीज, आय विल कॉल टू मिस्टर नितीन कालन. दारू नाही ना पिले, दारू पिले जा त्याला बाहेर पाठव,
80 धावा झाल्यात 81-2 धावांचा पाऊस पडला या मॅचमध्ये वाय एस सी सी डोंबिवली या टीमने. आशुतोषने चांगली बॅटिंग केली, विक्रांतने चांगली बॅटिंग केली, विजय तुषार पाटीलने सुरुवात चांगली केली आणि असं म्हटलं जातं सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं. चला मॅच सुरू करायचे, यानंतर पहिल्या फेरीत तिसऱ्या मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत. येणाऱ्या खेळामध्ये तुम्ही बघू शकाल निलेश म्हात्रे, स्मृती चषक अर्थात बाळू म्हात्रे यांच्या नावाची पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या रविवारी 18 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त 2500 प्रवेश फी. प्रथम येणाऱ्या 12 संघांना प्रवेश दिला जाईल. ओपन संघ असतील संपर्क सागर पाटील आणि प्रशांत म्हात्रे. नवनीत नगर मैदान देसलेपाडा डोंबिवली येथे ही स्पर्धा होईल. प्रथम क्रमांक 12,000 आणि द्वितीय क्रमांक 8,000 असे 20,000 रुपयाची स्पर्धा असेल. निलेश म्हात्रे, स्मृती चषक, ऐतिहासिक क्रीडांगण नवनीत नगर मैदान देसलेपाडा डोंबिवली पूर्व. सामने 4 षटकांचे खेळले जातील आणि पहिला चेंडू आपण पाहतोय. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळालाय प्रतीकच्या बॅट मधून पहिला षटकार. टीसीचे ऑपरेटर गणेश भगत यांचे आगमन झाले. तर गणेश भगत यांचे हार्दिक अधिक स्वागत. एक चांगले आमचे जीटीसीचे ऑपरेटर आहेत. षटकार आलाय पहिल्या चेंडूरती. एक रन्स मिळाले, धावसंख्या 7. प्रतीकच्या बॅटमधून पहिल्या चेंडूची षटकाला यश चौधरी येतात. पहिल्या मॅचमध्ये यशने 46 रन बनवले होते. मॅन ऑफ द मॅच प्रतीक. चेंडू दिला बघा, नवीन चेंडू दिला बघा. सात धावा आपण पाहतोय. यश येत आहेत सेकंडला आपण पाहतोय. यश चौधरीला तुम्ही पाहता स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंडला प्रतीक, नॉन सेकंडला प्रतीक आहेत. जय पवार सरांना तुम्ही पाहता मेनपंचांच्या भूमिकेत. जे पी पॅनलचे सर्व सर्व चांगला चेंडू होता. गौरवचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. एकाच ग्रामीणचा विचार केला पण एकाच संघामध्ये गौरव आणि यश चौधरी नवापाडा संघामध्ये खेळतात. तुम्ही माहिती आहेत डावपेस दोघांना एकमेकांचे. डॉट चेंडू जिथे समाप्ती होईल
पुढची मॅच अर्निस फोर्ट विरुद्ध रिची जितू निलेश इलेवन तिशा इलेवन डायगर दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे अर्निस फोर्ट डॅनी पॅरेद्रा यांचा संघ दुसऱ्या बाजूला सुजित पाटील आणि तेजस पाटील यांचा संघ व्हाईट बॉलचा इशारा आलाय वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा दिली जाईल गौरवला जय पवार सरांच्या माध्यमातून धावसंख्या 8 टॉस साठी कॅप्टन उपस्थित राहायचे हलकस अपील म्हणजे गौरवने कोणत्या प्रकारचं अपील केलं नाही कदाचित त्याला माहिती आहे टेनोरी बॅटचा संपर्क झाला नाहीये बॅटम राऊंड द विकेट ते गोलंदाजी करतायत चांगली गोलंदाजी करतायत वाय एस सी सी डोंबिवली संघाने 4 षटकात 80 धावा उभारल्यात आणि त्या चेस करायचे आहेत एस एस सी सी डोंबिवलीला दोन्ही संघ डोंबिवली दिलंच आहेत आई चांगला सेट होता तर अनुज शेट्टी थोडीशी घाई दाखवत आहेत आणि बऱ्याच वेळा अशी स्ट्राईक रोटेट होते त्यानंतर एखादा षटकार चौकार लागतो त्यामुळे गोलंदाजावरती दबाव येतो चला ऋतिक पाटील कॅप्टन आहेत रिची जितू निलेश त्रिशा इलेवन डायगरचे फटका सुंदर आहे कवर्सच्या वरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार धावा दिल्यात चला टॉस साठी या रिची जितू निलेश त्रिशा इलेवन डायगर आणि हर्दीस फोर्ट डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील कॅप्टन आहेत रिची जितू निलेश त्रिशा इलेवन डायगरचे घारीलूचे सुजित पाटील आणि डायगरचे तेजस पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहाल आणि दुसऱ्या बाजूला अर्निस फोर्ट डॅनी पॅलेद्रा यांचा संघ कॅप्टनने लगेच या टॉससाठी 5 ओव्हरची मॅच कोणत्याही प्रकारचा सराव नसेल लक्षात घ्या टॉस झाल्यानंतर लगेच मॅच होईल चौदा धावा झाल्या दुसऱ्या षटक घेऊन त्यात गोलंदाज विजय पवार मॅन फ्रॉम अडवली आमचे मित्र साई भक्त योगेश भाने यांच्या गावचे खेळाडू आहेत त्यांच्या संघामध्ये खेळतात आणि विजय पवारचं स्वागत केलंय प्रतीकने 6 धावाने षटकार धावा झालेत 20 20 सरसरी धावा करायचे आहेत ऋतिक पाटील येत आहेत 70-70 ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत संस्कार स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि ऋतिक पाटीलच्या नावाची चर्चा आहे सध्या चला ऋतिक टॉससाठी या लगेच दुसरी इनिंग सुरू झाली आहे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय शॉट ऑफ द डे म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये प्रतीकच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार षटकारांनी या इनिंगचा तिसरा षटकार आहे प्रतीकचा 19 वरती तो बॅटिंग करतोय 26 धावा झालेल्या आहेत 81 धावांचा पाठलाग करायचा आहे क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये धावा चेसही होऊ शकतात अर्निस फोर्ट आणि रिची जितू निलेश इलेवन त्रिशा इलेवन डायगर कॅप्टन ऋतिक पाटील आहेत पहिल्या इनिंग मध्ये 11 षटकार आपण पाहिले आतापर्यंत 4 आलेत तुषार पाटील आहे तिथे डॉट बॉलची समाप्ती होईल प्रतीक सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत खेळपट्टीवर थांबले तर धावा चेसही होऊ शकतात अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये राईट अम राऊंड द विकेट विजय हा चेंडू उंच गेलाय
आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅट मधून हा चौथा षटकार आलाय. विजय पवार आता थोडस महागड ठरतोय. एक धाव डिक्लेअर आहे. 33 धावा झाल्यात. 80-81 चा पाठला करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. दुसरी इनिंग समाप्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे अर्नी स्पोर्ट आणि रिची जितू निलेश त्रिशा इलेव्हन डायगर कॅप्टन लवकरात लवकर यायचे. टॉस केला जाईल. 5 ओव्हरची मॅच असेल. त्यामुळे थोडीशी घाई करा. आज शेवटचा दिवस आहे. 9 मॅचेस आहेत. अस्टरमध्ये तुम्ही डोंबिवली प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा पाहतायत. तिथेही ओम निलेश मात्रे खेळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. टर्फ मध्ये सुद्धा मॅचेस होतात. आणि डोंबिवली प्रीमियर लीग ही स्पर्धा सध्या सुरू आहे. जीटीसीच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आपल्या डोंबिवलीतील खेळाडू त्या प्रीमियर लीग मध्ये खेळतात. विजय पवार गोलंदाजी मार्कवर राईट अम राऊंड द विकेट. हा चांगला चेंडू होता. आणि हेच अनुज शेट्टी सांगतायत की हा चेंडू तुला टाकायचा आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 34. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत. 47-47. हा षटकार आला असता तर थोडीशी मजा आली असते अजून या मॅचमध्ये. मात्र 12 चेंडूमध्ये अजूनही 47 करायचे आहेत. 12 चेंडू 47. टॉससाठी यायचे अर्नी स्पोर्ट आणि रिची जितू निलेश त्रिशा इलेव्हन डायगर. ती मॅच 5 ओव्हरची असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन जर लवकरात लवकर उपस्थित राहिले नाही तर कदाचित षटकं कमी होतील. लक्षात घ्या. चला अर्नी स्पोर्ट आणि रिची जितू निलेश त्रिशा इलेव्हन डायगर हा आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. लक्षात घ्या. अन्यथा आयोजक जी पॅनल्टी देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. आम्ही वारंवार सूचना करतोय. लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि आम्हाला ते योग्य वाटत नाही वारंवार सांगणं. 12 चेंडू 47 गरज आहे. दुसरी इनिंग सुरू आहे. निलेश मात्रे तुमची ऍडजस्टमेंट म्हणून सेकंड राऊंडची मॅच खेळवली. लक्षात घ्या. फलंदाज बाद होईल इथे. प्रतीक रनआउट. अकरा चेंडू 47 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 47 धावा. आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही बाध्यात दिले जाता. मात्रे 2 अर्धशतक त्यांनी या स्पर्धेमध्ये ठोकले. शहरीमध्ये 40+ मध्ये आणि ग्रामीण 40+ मध्ये दोन्ही वेळा 73-73 धावा कुठल्या आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आशिष. मात्र बनतील प्रेक्षक. धावा 6 मिळतील. यश चौधरीच्या खात्यात षटकार.
एक रन्स मिळाले. तुषार पाटील वेगाने आलेत, 8 चेंडूमध्ये 39 करायचे आहेत. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. 8 चेंडू 39, महाराष्ट्राचा बायकर बँड. बघा केतन म्हात्रेसुद्धा पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये. कालही बटवडीच्या स्पर्धेत लेजंड ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक केतन म्हात्रेने ठोकलं. आणि संघतीसुद्धा त्याचा वी लाईन्स ओडिसा हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. काटकोपर भटवाडी येते. साई शेळे 3 षटकार मारले तर केतन म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईस, 5000 रुपयाचं कॅश प्राईस, 5. दशरथ पाडे यांनी मगाशीत केतनचं चर्चा केली, एक रन्स इथेही मिळाले. सिंगल डबल ने मॅच जिंकता येणार नाहीये एस एस सी सी डोंबिवलीला. वाय एस सी सी सुजित नरवडे साहेबांचा संघ तुम्ही पाहताय, ज्या संघाने 80 धावा उभारल्यात. या टीमचे संघ मालक आपण पाहतोय. सुजित नरवडे, अजित नरवडे यांचा संघ तुम्ही पाहतायत. आशिष मिश्रा अँड कंपनी, वाय एस सी सी डोंबिवली. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 81 धन चेस करायचे होते, 81. इथे मात्र चांगला चेंडू. बघा आशुतोष चव्हाण साई शिला ग्रामीणमध्ये एकाच संघामध्ये खेळतात. तुम्ही दोघांना एकमेकांचे डावपेज माहितीत. षटक संपलेले, आशिष मॅच लगेच सुरू करा, वेळ कमी आपल्याकडे. शेवटचा गोलंदाज, थोडंसं काही करा प्लीज. टॉस करायचं निलेश म्हात्रे. षटक संपलेले, एका बाजूला अर्नी स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला रिची जितू निलेश, तिशा 11 डायगर कॅप्टन. या दोन्ही गोपी बोराला सुद्धा तुम्ही काल पाहिलं. पाच ओव्हरची मॅच असेल, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू 38 धावांची गरज आहे. चला पिंटा जोशी, वेळ नका घेऊ जरा प्लीज. मॉर्निंग क्रिकेट क्लब पक्षाचे आमचे उमेश जाधव यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. 6 चेंडू 38, चला घाई करा थोडीशी. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने, विक्रांत पाटील दिदेत, सिंगलच मिळेल. 5 चेंडू 37, आता पूर्ण याच्याकडनं